Hi, welcome, my dear students. I am Nandakishore Birajdar, your maths teacher. Up to 8th class, there is only one textbook of maths. But now, in 9th standard, there are two textbooks of maths. That is Math Part 1 and Math Part 2. आठवी पर्यंत तुम्हाला फक्त गणिताचं एकच पुस्तक होतं. परंतु इथून नववीपासून गणित भाग एक आणि गणित भाग दोन अशी दोन पुस्तके असणार आहेत. लेट अस स्टार्ट मॅथ पार्ट वन फर्स्ट चॅप्टर दॅट इज सेट. ओके, ऑन पेज नंबर वन सम पिक्चर्स आर गिवन. यू कॅन ऑब्झर्व इन युअर टेक्स्ट बुक दॅट इज फ्लावर्स, बुके, बंच ऑफ कीज, फ्लॉक ऑफ बर्ड्स, कलेक्शन ऑफ नंबर्स. If there is many flowers, that many flowers, group of many flowers is called flowers bouquet. Group of keys is called bunch of keys. Group of birds is called flock of birds. And collection of numbers is called collection of numbers. Okay. Akriti madhe tumhala ek phul ani anek phul. Jeva anek फुलांचा समूह असतो तेव्हा आपण फुलांचा गुच्छ म्हणतो. अनेक चाव्यांचा जेव्हा संच असतो त्याला आपण चाव्यांचा बंच म्हणतो. एक पक्षी आणि अनेक पक्षी जेव्हा आपणास दिसतात तेव्हा आपण पक्ष्यांचा थवा असे म्हणतो, फ्लॉक ऑफ बर्ड्स. आणि त्याचप्रमाणे नंबर ऑफ कलेक्शन्स म्हणजे आपण समूहासाठी किंवा ग्रुपसाठी किंवा कलेक्शनसाठी एक विशिष्ट असा स्पेशल वर्डचा वापर करतो. आणि त्याच प्रकारे इन मॅथेमॅटिक्स लँग्वेज व युज्ड सच कलेक्शन्स आर कॉल्ड एज सेट्स. मीन्स इन अबो एक्झाम्पल्स वी कॅन क्लिअरली लिस्ट द ऑब्जेक्ट इन दॅट कलेक्शन. म्हणजे अशा समूहांचा समूहाला गणितीय भाषेमध्ये संच असे म्हणतात. And such collection of the object is called set. आणि अशा समूहांचा जो असतो त्याला आपण काय म्हणतो, संच असे म्हणतो. ऑन सेम पेज नंबर व्हॉट इज गिव्हन, ऑब्झर्व डेज ऑफ वीक, मंथ्स इन इयर, ब्रेव चिल्ड्रन्स इन क्लास, फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स, स्ट्रॉंग फोर्स ऑफ महाराष्ट्र, प्लॅनेट्स इन अवर सोलार सिस्टम. डेज ऑफ वीक विचार, डेज ऑफ वीक आठवड्यामध्ये कोणते दिवस असतात तर आपण सहज सांगू शकतो, संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. मंथ्स इन इयर दॅट इज फ्रॉम जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. Now, brave children's in class, तुमच्या वर्गातील हुशार विद्यार्थी किंवा हुशार मुले आपण सांगू शकतो काही तो सहज की brave children ची काही डेफिनेशन आहे का? नाही. निश्चित कोणत्या बाबतीत कोणत्या विद्यार्थी brave या ठिकाणी आपण सांगू शकत नाही. म्हणजे इथे आपल्या मनामध्ये डाऊट आहे, शंका आहे, देर इज सम क्वेश्चन्स इन आवर माइंड. That is brave children in class. Now, fourth number, first 10 counting numbers. First 10 counting numbers, we can easily answer 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Apni to sahaj sangu shakto, pahila 10 mosh sankhya, 1 te 10 konti ahet. There is no question in mind. Similarly, strong force of Maharashtra. Maharashtratil mazbut kille. मजबूत किल्ले कोणते ते आपण सांगू शकतो का? निश्चित. मजबूत किल्ल्यांची काही व्याख्या आहे का? या बाबतीत मजबूत, त्या बाबतीत मजबूत, नाही. आपण कोणत्या एका विशिष्ट किल्ल्याचं नाव घेऊ शकत नाही, त्याच्यासाठी विशिष्ट डेफिनेशन नाही. म्हणजे इथं सुद्धा डाऊट आहे आपल्या मनामध्ये की स्ट्रॉंग कोणता आहे कोणता नाही. नाउ सिक्स नंबर, प्लॅनेट्स इन आवर सोलार सिस्टम, म्हणजे आपल्या सौरमालेतील उपग्रहे कोणते कोणते आहेत ते
तर आपण सहज सांगू शकतो प्लॅनेट्स मर्क्युरी व्हीनस अर्थ मार्स ज्युपिटर सॅटर्न युरेनस नेपच्यून मीन्स वी कॅन इझिली लिस्ट दीज ओके मीन्स इन नंबर वन डेज ऑफ वीक मध्ये आपल्या मनात कोणताच डाऊट नव्हता कोणता संशय नव्हता आपण सहज सांगून टाकलं वी कॅन इझिली आन्सर हिअर सेम इन मंथ्स इन इयर वी कॅन इझिली आन्सर हिअर इथं सुद्धा आपण सहज सांगून टाकलं की मंथ कोणते आहेत जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून असं पण नंबर तीन मध्ये ब्रेव चिल्ड्रन इन क्लास कोणते ते आपल्याला अजिबात सांगता आले नाहीत कारण ब्रेव चिल्ड्रनची व्याख्या नसल्यामुळे किंवा कोणत्या बाबतीत विद्यार्थ्याला ब्रेव म्हणायचं तसंच फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स आपण सहज सांगितलं स्ट्रॉंग फोर्स इथं सुद्धा आपल्याला निश्चित सांगता आलं नाही आपल्या मनामध्ये क्वेश्चन होता आणि त्याचप्रमाणे प्लॅनेट्स इन आवर सोलार सिस्टम आपल्या सौर ऊर्जेतील ग्रहे आपण सांगितली नंबर वन नंबर टू नंबर फोर आणि नंबर सिक्स दीज आर द सेट्स म्हणजे ज्याचे आपण सहजपणे उत्तर लिहू शकतो सांगू शकतो त्यांना सेट्स म्हणायचं म्हणजे इथं सेटची काय डेफिनेशन करता येईल व्हॉट इज सेट सेट इज वेल डिफाइन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट ऑफ एन ऑब्जेक्ट म्हणजे ज्या समूहातील घटक अचूक व नेमके सांगता येतात त्या समूहाला संच असे म्हणतात ओके संच म्हणजे काय असा समूह की ज्या समूहातील घटक आपणास निश्चित अचूक सांगता येतात दॅट इज कॉल्ड अ सेट नाव सेट ऑलवेज राईट इन कॅपिटल लेटर्स संच आपण कशामध्ये लिहू शकतो कॅपिटल लेटर्स कोणत्या इन इंग्लिश अल्फाबेट्स ओके संच नेहमी कॅपिटल लेटर्सनी दर्शवतात अँड सेट ऑलवेज राईट संच नेहमी कसा लिहितात इन कर्ली ब्रॅकेट कोणत्या ब्रॅकेटमध्ये कर्ली ब्रॅकेटमध्ये सेट ऑलवेज राईट इन कर्ली ब्रॅकेट ओके संच नेहमी कॅपिटल लेटर्सनी दर्शवतात आणि नेहमी तो कर्ली ब्रॅकेट म्हणजे काय महिरपी कंस याला म्हणायचं कर्ली ब्रॅकेट ओके नाउ सी सम टाइप्स ऑफ सेट्स टाइप्स ऑफ सेट्स संचाचे प्रकार ओके नाउ नंबर वन नाउ टेल मी हाऊ मेनी एलिमेंट्स आर इन सेट ए बरोबर आहे फक्त एकच घटक आहे या संचामध्ये देअरफोर धिस सेट इज कॉल्ड एज सिंगलटन सेट व्हॉट इज सिंगलटन सेट मग यावरून तुम्हाला सिंगलटन सेटची व्याख्या सांगता येईल का सिंगलटन सेट म्हणजे काय तर एक घटकी संच यावरून व्याख्या सांगता येईल सिंगलटन सेटची लिहा अ सेट विच कंटेन्स ओनली वन एलिमेंट एलिमेंट म्हणजे काय घटक ज्या संचामध्ये फक्त एकच घटक असतो इज कॉल्ड एज त्या संचाला सिंगलटन सेट एक घटकी संच असे म्हणतात लक्षात आलं सिंगलटन सेट म्हणजे काय अ सेट विच कंटेन्स ओनली वन एलिमेंट म्हणजे ज्या संचामध्ये फक्त एकच घटक असतो त्या संचाला सिंगलटन सेट असे म्हणतात उदाहरणार्थ पहा कॅपिटल ए इज इक्वल टू फॉर एक्झाम्पल ये या संचामध्ये दोन हा एकच घटक आहे म्हणून हा एक घटकी संच आहे देअरफोर इट इज अ सिंगलटन सेट ओके नाउ नंबर टू सेकंड टाइप ऑफ सेट
That is empty set or null set. याला काय म्हणतात एम्प्टी म्हणजे रिक्त म्हणजे नावावरून व्याख्या तुमच्या लक्षात आली असेल द डेफिनेशन ऑफ एम्प्टी सेट काय ती ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्या संचाला एक घटकी रिक्त संच असे म्हणतात अ सेट व्हिच इज विदाउट एलिमेंट is called as empty set म्हणजे ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्या संचाला रिक्त संच असे म्हणतात empty set ओके फॉर एग्जांपल नाउ टेल मी सपोज बी इज अ सेट देयर इज नो एलिमेंट्स इन दिस सेट That is empty set. Okay. या संचामध्ये बी संचामध्ये एकही घटक नाही म्हणून तो कसा संच आहे रिक्त संच आहे empty set किंवा null set असं म्हणतो आपण And empty set is denoted by phi. Empty set कशाने दर्शवतात phi ने दर्शवतात Okay. Remaining part we can see tomorrow. Okay? Bye. Dear student, आता आपण set set types मध्ये set चा third types तिसरा प्रकार finite set पाहूया. आता इथं पहा finite set मध्ये C हा set आहे. यामध्ये किती घटक आहेत? How many elements are there? 1 2 3 4 5. Means this set is a countable. ज्या संचातील समूह घटकांची संख्या मोजता येते अशा संचाला शांत संच म्हणतात म्हणजे आपला फायनाईट सेट मग फायनाईट सेटची व्याख्या कशी करता येईल अ सेट व्हिच इज लिमिटेड अँड काउंटेबल इज कॉल्ड एज फायनाईट सेट म्हणजे ज्या संचामध्ये घटक मोजता येतात त्या संचाला शांत संच म्हणजे फायनाईट सेट असे म्हणतात आता फोर्थ टाइप चौथा प्रकार संचाचा कोणता आहे इनफायनाईट सेट त्याला आपण मराठी मध्ये काय म्हणतो अनंत संच नावावरून तुम्हाला व्याख्या लक्षात आली असेल म्हणजे ज्या संचातील घटकांची संख्या मोजता येत नाही पहा सेट डी अँड सेट डी कंटेन्स 2 4 6 8 अँड डॉट 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 means dot dot means there are infinite number of elements which is uncountable म्हणजे ज्या संचातील घटकांची संख्या मोजता येत नाही अशा संचाला अनंत संच म्हणतात म्हणजे आपला इनफाइनाइट सेट अ सेट व्हिच इज अनकाउंटेबल अँड अनलिमिटेड इज कॉल्ड एज इनफाइनाइट सेट म्हणजे ज्या संचातील घटकांची संख्या अनंत असते अमर्याद असते मोजता येत नाही त्याला आपण इन्फायनाईट सेट म्हणतो नाउ लेट अस लुक सम नंबर सेट काही संख्यांचे संच आपण पाहूया नंबर वन कॅपिटल एन इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1, 2, 3, 4 डॉट 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 दीज आर काउंटिंग नंबर्स अँड काउंटिंग नंबर्स मीन्स नॅचरल नंबर्स नैसर्गिक संख्या म्हणजे हा नैसर्गिक संख्यांचा संच आहे अँड इट इज डिनोटेड बाय कॅपिटल एन नाव कॅपिटल डब्ल्यू नॅचरल सेटमध्ये जेव्हा आपण नॅचरल नंबर्समध्ये जेव्हा आपण 0 ऍड करतो त्यावेळेस काय होतात तो पूर्ण संख्या होल नंबर्स मीन्स सेट ऑफ होल नंबर्स इज डिनोटेड बाय डब्ल्यू अँड इट कन्सिस्ट कंटेन्स 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अँड सो ऑन डॉट 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 नाउ थर्ड टाइप ऑफ सेट तिसरा प्रकार कोणता आहे संख्यांच्या संचाचा सेट ऑफ इंटीजर्स पूर्णांक संख्यांचा संच
इट इज डिनोटेड बाय कॅपिटल आय. तो कशाने दर्शवितात? कॅपिटल आय ने. आणि त्यामध्ये धन संख्या, ऋण संख्या आणि शून्य यांचा समावेश असतो. झिरो पॉझिटिव्ह नंबर्स अँड नेगेटिव्ह नंबर इज कॉल्ड सेट ऑफ इंटीजर्स. ओके, सिमिलरली त्याच प्रकारे सेट ऑफ रॅशनल नंबर्स, परिमेय संख्याचा संच. परिमेय संख्या म्हणजे काय? ज्या संख्या आपण पी छेद क्यू या रूपात लिहू शकतो त्या संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो, म्हणजे सेट ऑफ रॅशनल नंबर्स. अँड सेट ऑफ रॅशनल नंबर इज डिनोटेड बाय कॅपिटल क्यू. तसंच सेट ऑफ रियल नंबर्स इज डिनोटेड बाय कॅपिटल आर. रियल नंबर्स मीन्स वास्तव संख्या. वास्तव संख्या म्हणजे काय? परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या मिळून तयार होणाऱ्या संख्यांना आपण वास्तव संख्या म्हणतो. मीन्स द कंबायनेशन ऑफ रियल नंबर्स, द नंबर्स विच आर फॉर्म्ड बाय रियल नंबर्स, रॅशनल नंबर्स अँड इरॅशनल नंबर्स इज कॉल्ड एज रियल नंबर्स. म्हणजे परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या मिळून तयार होणाऱ्या संख्येला आपण काय म्हणतो? वास्तव संख्या. अँड द सेट ऑफ रियल नंबर्स इज ऑलवेज डिनोटेड बाय कॅपिटल आर. ओके,